नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी चॅनलमध्ये स्वागत। मित्रांनो, प्लास्टिक प्रोडक्ट्स बनवणारी एक खूप मल्टीबॅगर अशी कंपनी आहे। या कंपनीचं नाव आहे नहार पॉली फिल्म्स लिमिटेड। या कंपनीच्या शेअर्समध्ये आज 20% अप्पर सर्किट लागलेलं आहे। मित्रांनो, हा स्टॉक्स तुम्ही का घ्यावा, कारण या कंपनीनं मागील 2 क्वार्टरमध्ये जो रिझल्ट जाहीर केलेला आहे तो अतिशय स्ट्रॉंग आहे। क्वार्टर 1 या कंपनीनं 18 करोड इतकं प्रॉफिट मिळवलं, तर क्वार्टर 2 या कंपनीनं 23 करोड इतकं प्रॉफिट मिळवलेलं आहे। प्रॉफिटेबल कंटिन्युअस ही कंपनी आहे। त्याचबरोबर या कंपनीनं मागील 5 दिवसांमध्ये 21% रिटर्न्स, मागील 1 महिन्यामध्ये या शेअर्सनं 37% इतकं रिटर्न्स दिलेलं आहे, तर 6 महिन्यामध्ये 37.63% इतकं रिटर्न्स, त्याचबरोबर मागील 5 वर्षामध्ये 533% इतकं मल्टीबॅगर रिटर्न्स, तर मॅक्सिमम या कंपनीनं खूप स्ट्रॉंग असं 1577% इतकं रिटर्न्स दिलेलं आहे। ही कंपनी स्मॉल कॅप कंपनी आहे, त्यामुळे थोडीशी रिस्की आहे, परंतु शेअर होल्डिंग पॅटर्न्समध्ये प्रमोटर्सकडे 70% शेअर्स आहेत, अतिशय स्ट्रॉंग असे शेअर्स। त्याचबरोबर पब्लिककडे 30%, FIS कडे 0.7%, तर DIS कडे थोडेसे कमी शेअर्स आहेत। प्रमोटर्सने मागील 1 वर्षभरामध्ये 1 शेअर्स विकलेले नाही आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या कंपनीनं मागील 1-2 क्वार्टरमध्ये खूप स्ट्रॉंग रिझल्ट दाखवलेला आहे। त्याचबरोबर कंपनीची प्रॉफिट ग्रोथ 116% मागील 3 वर्षापासून कंटिन्युअस आहे, त्यामुळं या कंपनीच्या शेअर्सनं खूप स्ट्रॉंग असं ब्रेकआउट दिलेलं आहे। तर मित्रांनो, या कंपनीनं मागील 1 वर्षभरामध्ये कशा पद्धतीनं परफॉर्मन्स केलेला आहे, 20 डिसेंबर 20, मार्च 21, जून 21 आणि सप्टेंबर 21 कंपनीची विक्री पहा, 76 करोड, 80 करोड वाढलेली आहे, 90 करोड परत वाढलेली आहे, 105 करोड, 104 करोड, प्रत्येक क्वार्टरमध्ये सुद्धा कंपनीची विक्री ही स्ट्रॉंग पद्धतीनं वाढत आहे। त्यामुळं या शेअर्समध्ये खूप स्ट्रॉंग असं ब्रेकआउट आलेलं आहे। त्याचबरोबर भारत सरकारनंसुद्धा ज्या काही प्रत्येक घरामध्ये पाणी पुरवणं, त्याचबरोबर शेतीचा विकास करण्यासाठी अनेक प्रकारच्या पाईपलाईन्स संपूर्ण देशभर पसरवणं ही जी योजना राबवली, त्यामुळं जेवढे काही प्लास्टिक प्रोडक्ट्स बनवणारे कंपनी आहेत यांना खूप मोठं डिमांड आलेलं आहे। प्रॉफिट आफ्टर टॅक्स 12 करोड, 15 करोड, 14 करोड, 15 करोड, 18 करोड कंटिन्युअस कंपनीचं वाढत आहे। तर मागील 5 वर्षामध्ये कंपनीचं जे PNL आहे 17, 18, 19, 20 आणि 21 कंपनीची विक्री पहा, 254 करोड, 251 करोड, 265 करोड वाढलेले आहे, 277 करोड परत वाढलेले आहे, 300 करोड परत वाढलेले आहे। याचा अर्थ कंटिन्युअस कंपनीची विक्री वाढत आहे, त्यामुळं कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते मागील 5 वर्षाचं 10 करोड इथं थोडंसं कमी झालेलं आहे, 5 करोड, 9 करोड परत वाढलेलं आहे, 32 करोड परत वाढलेलं आहे आणि परत डायरेक्ट 51 करोड इतकं कंपनीचं नेट प्रॉफिट झालेलं आहे। त्याचबरोबर कंपनीकडं जो असणारा रिझर्व आहे तो रिझर्व 220 करोड, 180 करोड, 182 करोड, 163 करोड, 268 करोड, थोडासा रिझर्व हा कमी जास्त होत आहे, परंतु बॉरोविंग थोडीशी कंपनीनं वाढवलेली आहे। 8 करोडवरून कंपनी मागील 2 वर्षामागं डेट फ्री होती, त्यानंतर परत थोडंसं कर्ज घेतलं, परत 40 करोड कर्ज या कंपनीवर आहे। त्याचबरोबर सध्या जो असेट्स कंपनीकडे शिल्लक आहे तो 408 करोड रुपये इतका आहे। कंपनीकडं जो नेट कॅश फ्लो आहे तो आहे सध्या 0.68 करोड इतका। तर मित्रांनो, या कंपनीनं 2017, 2018, 2019, 2020 आणि 2021 जे डिव्हिडंड दिलेलं आहे ते 10%, 10%, 10%, 20% आणि 30%, म्हणजेच डिव्हिडंडसुद्धा कंपनी वाढवत आहे। प्लास्टिक प्रोडक्ट्स बनवणारी ही कंपनी, या कंपनीचं नाव लक्षात ठेवा, नहार पॉली फिल्म्स लिमिटेड। या कंपनीचा शेअर्स तुम्हाला सध्या मिळत आहे 402 रुपयाला, मार्केट कॅपिटल 990 करोड इतका आहे, P15 तर 2 करोड इतके शेअर्स, PB 1.93, फेस व्हॅल्यू ही 5 इतकी आहे। त्याचबरोबर कंपनी डिव्हिडंडसुद्धा अतिशय चांगलं देते, कंपनीकडे 1.26 करोड इतका कॅश, डेफ्ट 58 करोड इतकं, प्रमोटर्स होल्डिंग अतिशय स्ट्रॉंग आहे, सेल्स ग्रोथ 9%, प्रॉफिट ग्रोथ 56%, अतिशय स्ट्रॉंग ROE 22, तर ROC 26 इतका आहे। तर मित्रांनो, 1 वर्षामध्ये या कंपनीनं अतिशय स्ट्रॉंग असं 262% इतकं रिटर्न्स दिलेलं आहे। प्लास्टिक प्रोडक्ट्स बनवणारे अनेक कंपन्या आहेत, त्यामध्ये 4-5 नंबरला मार्केट कॅपिटल असलेली स्मॉल कॅप कंपनी आहे, रिस्की आहे, परंतु कंपनीनं अतिशय स्ट्रॉंग असं प्रॉफिट क्वार्टरमध्ये जाहीर केलेलं आहे, त्यामुळे या कंपनी शेअर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यापुढेसुद्धा ही कंपनी अशा पद्धतीने जर प्रत्येक क्वार्टरमध्ये स्ट्रॉंग रिझल्ट दिला तर कंपनीच्या शेअर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते। हा शेअर्स रिस्की आहे, त्यामुळं थोडेसे स्टॉक घेणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं अवश्य कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।